नमस्कार विद्यार्थी मित्रों, रुरल्समध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघत होतो तो वेक्टर्सचा टॉपिक बघत होतो. त्यातला आपण पहिला व्हिडिओ बघितला, त्यामध्ये आपण फक्त बेसिक पॉइंट्स आपण बघितलेले होते. जे पण बेसिक पॉइंट्स आहेत ते तुम्हाला वेक्टर्स मध्ये झालेले होते 11वीला फिजिक्समध्ये. स्केलर्स अँड वेक्टर्स हा जो टॉपिक आहे त्यात जे काही बेसिक पॉइंट्स होते तेवढेच आपण तिथं बघितलेले. आता आपल्याला लागणार आहे 12वी साठीचे जे काही नवीन पॉइंट्स आहेत ते आपल्याला आता बघायचे. आता आपण ते बघतोय. तर पहिला घेतला त्याच्यातला ई पॉइंट पी ए बी सी, देन पी बार इज इक्वल टू ए आय प्लस बी जे प्लस सी. म्हणजे पॉइंट आता इथून पुढे देताना तुम्हाला तीन फॅक्टर मध्ये देतील, एक्स वाय झेड. ट्रायंग्युलर मध्ये असेल म्हणजे तीन ऍक्सिसचे तीन पॉइंट्स दिले जातील ए बी सी, आणि मग एक्स ऍक्सिसचा आय, वाय ऍक्सिसचा जे आणि झेड ऍक्सिसचा के होणार आहे पॉइंट. दुसरा नंतरचा पॉइंट, इफ ए बी सी, ए बी सी दिलाय आणि बी हा पॉइंट पी क्यू आर दिलाय, देन मग आता जर ए बी बार काढायचा असेल, म्हणजे जर डबल पॉइंट काढायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही त्या पॉइंटची वजाबाकी करू शकता बी मायनस ए, आणि मग त्याला आय जे के द्यायचं, किंवा दुसरी स्टेप आहे ती बी बार मायनस ए बार असं आपण लिहू शकतो. लक्षात येईल, ज्यावेळी स्मॉल असतो सिंगल वेक्टर असतो त्यावेळी कायम स्मॉल लेटरने दाखवायचा, आणि ज्यावेळी डबल पॉइंटचा वेक्टर असतो तो कायम कॅपिटल लेटर्सनी दाखवावा लागेल तुम्हाला. आता बी बार मायनस ए बार केलं तर काय होणार, तर एक्स एक्स कॉर्डिनेटची वजाबाकी म्हणजे पी मायनस ए आय प्लस क्यू मायनस बी जे होईल प्लस आर मायनस सी के होणार, असे हे वेक्टर्स मिळतील. लक्षात आलं, पोझिशन वेक्टर आणि पॉइंट वेक्टर मधला फरक. पोझिशन वेक्टर म्हणजे सिंगल लेटर्सनी असेल तर तो कायम स्मॉल लेटरनी दाखवला जाईल, पॉइंट वेक्टर म्हणजे दोन पॉइंट एकत्रित येऊन त्या लाईनचा जो काही वेक्टर असतो तो कॅपिटल लेटर्सनी दाखवला जाईल, त्यातनं दुसऱ्यातनं पहिला वेक्टर वजा करायचा असतो. आता पुढचं कोलिनियरिटी. कोलिनियरिटी म्हणजे काय, झाले 10वीला पण हे तुम्हाला, स्लोप वापरून तुम्ही कोलिनियरिटी चेक करत होता. कोलिनियरिटी म्हणजे काय असतं, तर एकाच रेषेवरचे पॉइंट्स आहेत का नाही ते चेक करायचे असतात. आता इथं पण तसंच आहे कोलिनियरिटीला, म्हणजे काय असेल तर दोन वेक्टर्स आहेत तर ते दोन एकमेकांच्या स्केलर मल्टिपल असतील, म्हणजे एका वेक्टरला कशानं तरी गुणलं की दुसऱ्या एवढं उत्तर मिळालंच पाहिजे. जर मिळत असेल तर ते म्हणजे काय असणार आहेत, तर तिथं पॉइंट कोलिनियर असणार. कोलिनियरसाठी कायम दोनच वेक्टर लागतात, तिसरा वेक्टर आपण त्याच्यात ऍडिशन करू शकत नाही. मग समजा तीन वेक्टर दिले तर त्याचं कन्वर्जन दोन मध्ये करून घ्यायचं आणि मग ते सॉल्व्ह करायचं. असं समजा आता म्हटलं तसं तीन पॉइंट दिलेत आणि ते कोलिनियर आहेत दाखवा म्हणून सांगितलं, तर त्याचं कन्वर्जन दोन वेक्टर मध्ये म्हणजे ए बी आणि ए सी केलं आपण. मग कशाला तुम्ही ए बी ला एम न गुणू शकता किंवा ए सी ला, म्हणजे मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून दिलंय, कुठल्याही एका वेक्टरला कॉन्स्टंट न गुणावं लागेल की जेणेकरून त्याचं उत्तर दुसरा वेक्टर एवढं येईल, म्हणजे ते म्हणजे काय होणार, तर तिथं कोलिनियरिटी आलं. लक्षात येईल हे. पुढं कोप्लॅनरिटी. कोप्लॅनरिटी म्हणजे काय, एक प्रतल असेल त्या प्रतलामध्ये हे तिन्ही पण वेक्टर्स आहेत हे दाखवायचं आपल्याला. मग कोप्लॅनरिटी कसं दाखवलं जातं, तर ते फक्त डिटर्मिनंट सोडवला जातो. डिटर्मिनंट तीन वेक्टर्स लागणार आहेत कारण तीन असतात. मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए बार बी बार सी बार आहे, त्याच्यात कॉमा नाही किंवा डॉट पण नाही, याचा अर्थ असतो ट्रिपल प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. ट्रिपल प्रोडक्टचा अर्थ डिटर्मिनंट असा असतो. डिटर्मिनंट झिरो आला की ते काय असतात, तर कोप्लॅनर असते. कोलिनियरिटी म्हटलं की दोन वेक्टर, कोप्लॅनरिटी म्हटलं की तीन वेक्टर आले. समजा चार पॉइंट दिलेत आणि ते आपल्याला कोप्लॅनर दाखवायला सांगितले, तर मग तिथं तीन मध्ये कन्वर्जन करायचं, ए बी ए सी आणि ए डी मध्ये होईल. मग ते येईल तुम्हाला जसं एक्झाम्पल मध्ये होईल तसं. त्याच्यानंतर पुढचा येतो पॉइंट लिनियर कॉम्बिनेशन. एक वेक्टर दिला असेल तुम्हाला तो लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे असं सांगितलं जाईल बाकीच्या दोन किंवा तीन वेक्टर्स मध्ये, तर त्याचा फॉर्म्युला मग बघायचा आपल्याला. त्याचा फॉर्म्युला असेल मग आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. इथं आर बार काय घ्यायचा, जो लिनियर कॉम्बिनेशन मध्ये वेक्टर सांगितला जाईल तो म्हणजे तुमचा काय असेल, तर तिथं आर बार म्हणायचा. आणि जे बाकीचे वेक्टर्स असतील म्हणजे चेक करा म्हणून सांगितले असतील, आर बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार सी बार, म्हणजे ते ए बार बी बार सी बार ते आपण पुढचे घेतले. समजा दोन दिले तर एक्स ए बार प्लस वाय बी बार एवढंच येईल, तिसरा दिला तर तो झेड सी बार पर्यंत पुढे जाणार आहे. हे झाले म्हणजे बेसिक पॉइंट झाले तुम्हाला 12वी साठी पहिल्या एक्झरसाइज मध्ये लागणार आहे. हे झाले तुमचे
बेसिक पॉइंट्स आहेत. आता आपल्याला एक्सरसाइज चालू करायचं. एक्सरसाइज 5.1 त्यातला पहिला क्वेश्चन. द वेक्टर ए बार इज डायरेक्टेड ड्यू नॉर्थ अँड मॉड्युलस ऑफ ए बार इज इक्वल टू 24. द वेक्टर बी बार इज डायरेक्टेड ड्यू वेस्ट अँड मॉड्युलस ऑफ बी बार इज इक्वल टू 7. फाइंड ए बार प्लस बी बार मॉड्युलस ऑफ. मॉड्युलस ए बार दिले, मॉड्युलस बी बार दिले आणि आपल्याला मॉड्युलस ऑफ ए बार प्लस बी बार विचारले. आता नॉर्थ म्हणजे काय? उत्तर दिशा. आणि वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. आता एक डायग्राम काढून घेऊ. वाय एक्सिस नॉर्थ साइड झाली ती, बरोबर. वरच्या बाजूला जाते म्हणजे नॉर्थ साइड, लेफ्टला जाईल, खाली गेलं म्हणजे ते साऊथला जाणार. आता पुढं वेस्टला जाईल ते डावीकडे आलं म्हणजे वेस्टला जातं आणि उजवीकडे गेलं म्हणजे ते ईस्टला येत. लक्षात आलं हे? आता नॉर्थला दिले आणि त्याची लांबी किती दिली? 24. मग आता आपण दिलेलं घेतलं गिवन. ए वेक्टर ए बार इज डायरेक्टेड ड्यू नॉर्थ दॅट इज अलॉंग पॉझिटिव्ह वाय एक्सिस. वाय एक्सिस बरोबर येतो कारण उभा एक्सिस वाय एक्सिस असतो आणि पॉझिटिव्ह येतो. वाय एक्सिस आपण मग आता बघितलं, एक्स एक्सिसला आय, वाय एक्सिसला जे आणि झेड एक्सिसला काय असतं? तर के असतं. मग वाय एक्सिस म्हणजे जे येणार आणि किंमत त्याने दिलेली 24 दिलेली. म्हणजे ए बारची किंमत किती झाली तर ती? ए बार इज इक्वल टू 24 जे होईल. लक्षात आलं ना? वाय एक्सिस आहे, वाय एक्सिस असतो, त्यात वरच्या बाजूला चाललाय म्हणजे तो पॉझिटिव्ह वाय एक्सिस झाला. म्हणून ए बारची किंमत 24 वाय एक्सिस जे साठी असतो, 24 जे. आता तसंच बी बार साठी घ्यायचं. कुठल्या बाजूला जातोय? वेस्टला जातो. वेस्टला म्हणजे निगेटिव्ह एक्स एक्सिसला आलं, बरोबर. निगेटिव्ह एक्स 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 म्हणजे आय येणार, निगेटिव्ह म्हणजे मायनस होणार आणि त्याचं मॉड्युलस दिले 7 दिले म्हणजे -7i होईल. बी बार इज इक्वल टू -7i. आता आपल्याला काढायचं आहे ए बार प्लस बी बार. ए बार आणि बी बारची बेरीज घेतली तर ते आहे तसंच राहणार -7i प्लस 24j, कारण आय न सुरुवात करतो त्यामुळे -7i आधी लिहिलं नंतर 24j लिहिलं. आता ह्याचं मॉड्युलस काढायचं. मॉड्युलस कसं काढलं जातं? आपल्याला 11वीला होतं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड, तसंच इथं पण आहे. मॉड्युलस म्हणजे काय? तर आय जे के च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करून ऍडिशन करायचे. बघूया काय ते. -7चा स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर, बरोबर. आय चा स्क्वेअर, आय चे कोएफिशियंट -7, जे चा 24 आणि त्यांचा स्क्वेअर केला, बेरीज केली. मग बेरीज काय होईल? 549 अधिक 576, म्हणजे ह्याची बेरीज आली 625. आणि 625 चं वर्गमूळ घेतलं तर आपण किती येणार आहे मग ते? तर ते 25 असेल. सोपं आहे नाही? बघा, नॉर्थ म्हटलं की पॉझिटिव्ह वाय एक्सिस, वेस्ट म्हटलं की निगेटिव्ह एक्स एक्सिस, एक्स एक्सिस म्हटलं की आय, वाय एक्सिस म्हटलं की जे असतं, म्हणजे त्याच्यावरून त्यांची बेरीज केली आणि मॉड्युलस म्हणजे त्यांचा स्क्वेअर करून ऍडिशन केली फक्त. त्यात आय जे काही घेत नसतो आपण. पहिलं एक्झाम्पल लक्षात. आता दुसरं काय? तर इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू बार इज इक्वल टू 2a बार, क्यू आर बार इज इक्वल टू 2b बार. द मिड पॉइंट ऑफ पी आर, द मिड पॉइंट ऑफ पी आर इज m. फाइंड द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ a बार अँड b बार. पी आर बार, पी एम बार अँड क्यू एम बार, तीन टर्म्स काढायच्या. त्या ए बी बार मध्येच उत्तर आलं पाहिजे, ए बार आणि बी बार मध्ये. ट्रायंगल पहिल्यांदा काढून, ट्रायंगल काढून घेतलं, नाव दिली पी क्यू आर. आता एम हा मिड पॉइंट सांगितलाय कुणाचा? पी आर. मग एम पण एक घेऊ आपण. हे वेक्टर दाखवले पी क्यू बार, क्यू आर बार, त्यांनी दिलंय तसं ते आणि त्याच्या किमती पण लिहिल्या. 2a बार आहे, हे 2b बार दिलंय. आता आपण मिड पॉइंट घेतला काय आहे तर तो एम मांडलं त्याला, आता ते जोडून घेतले आणि ते क्यू एम बार होणार आहे, बरोबर आलं. आता वेक्टर लॉ ऑफ ट्रायंगल ऍडिशन वापरू शकतो. पी क्यू प्लस क्यू आर म्हणजेच पी आर असू शकतं, कारण पी क्यू आणि क्यू आर एकाच दिशेनं चालले. पी टू क्यू आला परत क्यू टू आर गेला म्हणजे सरळच ओळीनंच चाललंय ते पुढं पुढं. मग आपण ते पी टू आर घेऊ शकतो. मग ते पहिल्यांदा वापरायचं. गिव्हन काय आहे ते आपण घेऊ. लिहून दिलेलं घेतलं पी क्यू बार इज इक्वल टू 2a बार, क्यू आर बार इज इक्वल टू 2b बार. आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये म्हटलं काय घेतलं? तर पी आर बार इज इक्वल टू पी क्यू बार प्लस क्यू आर बार.
पी टू क्यू क्यू टू आर जाणार आहे, त्याच्याऐवजी डायरेक्ट आपण पी टू आर गेलो. कशानुसार आलं? तर बाय ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन नुसार आलं. आता किमती ठेवायच्या, पी क्यू बार म्हणजे टू ए बार, क्यू आर बार म्हणजे टू बी बार, त्या किमती फक्त त्याच्यात ठेवल्या आपण. मग दोन कॉमन काढा किंवा आहे तसं ठेवा, कसंही चालेल. लक्षात आलं हे सोपं आहे ना. आता दुसरं काढायचं आहे पी एम बार आणि क्यू एम बार सांगितलं. आधी पी एम बार काढू आपण. आता जर पी आर चा मिड पॉइंट एम आहे, म्हणजे जेवढं पी एम असेल तेवढंच एम आर पण असणार आहे, बरोबर का? कारण मिड पॉइंट म्हणजे समान अंतरावरती असतो तो. आता आपल्याला ते वापरायचंय, एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर. त्याच्यावरून आपण आता घेतलं पी एम बार इज इक्वल टू वन बाय टू पी आर बार होणार, कारण अर्धा आलं ते मिड पॉइंट, म्हणजे जे वन बाय टू इंटू पी आर बार. पी आर बार काय आलं होतं आपलं, टू ए बार प्लस टू बी बार, त्याला दोन भागलं तर काय शिल्लक राहिलं, ए बार प्लस बी बार, म्हणजे फक्त भागाकार वरती उत्तर आलं त्याच आपण घेतलं. आता तिसरं काढायचं क्यू एम काढायचं. क्यू एम काढायला आपण वरचा त्रिकोण वापरू शकतो पी क्यू एम मध्ये. काय वापरायचं आपण, पी टू क्यू क्यू टू एम इज इक्वल टू पी एम असं म्हटलं, म्हणजे पी क्यू प्लस क्यू एम इज इक्वल टू पी एम म्हणू शकतो ट्रायंगल लॉ नुसार. सलग आपण कसं धरतोय, पलूस ते सांगली, सांगली ते कोल्हापूर, त्याच्याऐवजी पलूस ते कोल्हापूर असा एक जाऊ शकतो आपण. तशाच पद्धतीने जायचं, म्हणजे पी टू क्यू क्यू टू एम आणि मग इज इक्वल टू पी टू काय असेल तर एम असणार, कारण दोन्ही सेमच असणार आहे ट्रायंगल लॉ नुसार. आता आपण ते घेतलं पी क्यू बार प्लस क्यू एम बार इज इक्वल टू पी एम बार इज इक्वल पी एम बार झालं. कशानुसार आलं तर ते ट्रायंगल लॉ नुसार. आता क्यू एम बार काढायचं, म्हणजे पी क्यू बार उजवीकडे गेलं मायनस होईल, किमती ठेवू. पी एम बार म्हणजे काय माहिती आहे, ए बार प्लस बी बार मायनस त्याला टू ए बार होणार. वजाबाकी केली, ए बार मायनस टू ए बार म्हणजे मायनस ए बार राहणार, मायनस ए बार प्लस बी बार असेल किंवा बी बार मायनस ए बार, कसंही लिहिलं तरी चालेल, बी बार मायनस ए बार. ती काय वजाबाकी तेवढी तुम्हाला करता येईल, फक्त त्या दोन किमती घालायच्या होत्या तेवढ्या आहेत. ट्रायंगल लॉ फक्त लक्षात, पी क्यू प्लस क्यू एम म्हणजे पहिल्याचा एंड झाला की तिथंच दुसऱ्याची सुरुवात झाली पाहिजे, आणि मग त्या दोन्हीतला कॉमन पॉईंट काढून टाकायचा, राहिलेला म्हणजे तुमचा इज इक्वल टू चा वेक्टर. बघा पी क्यू प्लस क्यू एम, ह्याच्यातला क्यू कॉमन काढला तर पी आणि एम राहिला, मग पी एम आलो तर असा तो ट्रायंगल लॉ असतो, त्यानुसार मग हे सुटते का. लक्षात आलं हे दुसरं एक्झाम्पल. आता पुढचं जर तिसरा, ओ ए बी सी डी ई इज अ रेग्युलर हेक्सागॉन, द पॉइंट्स ए अँड बी हॅव पोझिशन वेक्टर्स ए बार अँड बी बार रिस्पेक्टिवली रेफर्ड टू द ओरिजिन ओ, म्हणजे ओ हा ओरिजिन घ्या म्हणून सांगितलं. फाइंड इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार द पोझिशन वेक्टर्स ऑफ सी डी अँड ई. दोन दिलेत, ए बीचे दिलेत, हेक्सागॉन म्हणजे सहा बाजू असणार आहे, त्यातल्या तीन बाजूंचे दिले, तो म्हणजे काय ओरिजिन झाला, ए चा ए बार दिला, बी चा बी बार दिला, मग राहिला सी डी आणि ई राहिला, त्यांचे पोझिशन वेक्टर काढायचे आपल्याला ए बार आणि बी बारच्या फॉर्मॅटमध्ये. मग आता पहिल्यांदा हेक्सागॉन काढून घेतलं, नावं दिली तिला, ओ पासून सुरुवात करायची, ओ ए बी सी डी ई म्हटलं दिलं. मग आता सगळे ओरिजिन बरोबर जोडून, म्हणजे ओ ए कनेक्ट आहे, मग तसं आपण ओ बी घेतलं, तसंच ओ सी घेतलं, तसंच ओ डी होईल, आणि ओ ए ऑलरेडी कनेक्टेडच आहे आपल्याला. आता हेक्सागॉनचा अर्थ काय असतो, तर समोरसमोरचे त्याचे जे काही साइड्स आहेत त्या त्याचे वेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतात, म्हणजे ओ ए बार घेतलं तर खाली डी सी बार होईल, म्हणजे डावीकडून उजवीकडे जातो तर डावीकडून उजवीकडे जायचं, म्हणजे समजा ए बी बार घेतलं तर ए बी च्या समोर कुठली होणार, तर ई डी येणार, डी ई नाही म्हणू शकत आपण, कारण ए टू बी वरून खाली येतो, म्हणजे ई टू डी जायला पाहिजे. तसंच बी टू सी घेतलं तर तिथं ई टू ओ होईल, ओ ई बार म्हणजे वरून खाली आलोय मग इकडे बी सी बार होतंय, बरोबर, बी सी बार घेतलं तर ओ सी ओ ई बार होतंय. हा महत्वाचा फरक लक्षात ठेवा. आणि आणखी एक फरक, आता ए बी घेतलं, ओ सी घेतलं आणि ई डी घेतलं, तर ओ सी हे ए बी च्या दुप्पट असत. बघा तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल, ए बी, ए बी घेतलं आणि ओ सी घेतलं, ते एकमेकांना पॅरललच असणार आहेत, ई डी पण पॅरलल असणार आहे, फक्त ते मधली लाईन ही एक त्यांच्या दुप्पट लांबीची असते, एवढं लक्षात ठेवा. आता तो रूल आहे, रेग्युलर हेक्सागॉनचा रूल आहे तो, जर डायगोनल पॅरलल आले तर ती त्या लाईनच्या दुप्पट असते. मग आता आपण ते बघूया, इथं ती गेलं पहिल्यांदा बघूया काय दिलंय ते घेतलं, गिव्हन
ओ ए बी सी डी इज अ रेग्युलर हेक्सागन आहे असं म्हटलं. मग आपण पुढे घेऊ. ओ ए बार म्हणजे ए बार दिलंय त्यांनी, ओ बी बार म्हणजे बी बार, कारण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हटलं, रेफर टू द ओरिजिन म्हटलं होतं, त्यामुळे ओ हा काही ओरिजिन, ओरिजिन म्हणजे झिरोच असतो, तो सोडून दिलाय, सुरुवात फक्त ओ न करायला. ओ ए बार, ओ बी बार झाला. आता आपल्याला ओ सी बार काढायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर अगोदर आपण समोर समोरचे वेक्टर्स इक्वल, म्हणजे ओ ए च्या समोर कुठला झाला, डी सी झाला, तो काय झाला, ए बार झाला. ए बी च्या समोरचा घेतला तर तो ई डी होणार आहे, मग अशी सांगितलं. तर बी सी च्या समोरचा घेतला तर तो ओ ई होणार, ते घेतलंय आपण इथं. आता पहिलं घेतलं, ओ ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार, कारण आपल्याला ए बी बार काढावं लागेल. ए बी बार काढलं की ई डी बार मिळेल, मग त्याच्यावरून ते आपल्याला पुढे सोडवता येते, म्हणून आपण ते काढतो. लक्षात आलं, ट्रायंगल लॉ वापरतोय आपण. ओ टू ए गेलो, ए टू बी गेलो, म्हणजे शेवट झाला तिथं दुसऱ्याची सुरुवात झाली, मग डायरेक्ट कॉमन पॉइंट ए काढला तर ओ बी बार येते, किमती ठेवल्या. किंवा मग ए बी बार काढू शकतो आपण. ए बी बार म्हणजे काय असू शकतं, तर ओ बी बार मायनस ओ ए बार झाला, किमती ठेवू आता आपण. ए बी बार काढायचंच आहे, ओ बी बार म्हणजे बी बार झालं, ओ ए बार म्हणजे ए बार, म्हणजे बी बार मायनस ए बार मिळाला आपल्याला. ए बी बार लक्षात आला कसं काढला तो. आता मग अशी मी सांगितली ती प्रॉपर्टी, ए बी बार आणि ओ सी बार ह्यांच्यात रिलेशन काय, तर ओ सी बार हे ए बी बारच्या दुप्पट असत, कारण ए बी आणि ओ सी एकमेकांना पॅरलल येत आहेत, बरं ना. वरती तीन बाजू राहतात, खाली पण तीन बाजू राहतात, ओ सी चं कनेक्शन बघितलं आपण तर. त्यामुळे काय होईल, तर ओ सी बार इज इक्वल टू टू ए बी बार वापरायचं, हे रेग्युलर हेक्सागॉनच्या प्रॉपर्टीनुसार. वी हॅव ओ सी बार इज इक्वल टू टू ए बी बार, मग ए बी बारची किंमत माहिती आपल्याला काय, बी बार मायनस ए बार होती, ती ठेवली, दोन न गुणून घेतलं तर टू बी बार मायनस टू ए बार झालं. ते ए बार फक्त पहिल्यांदा लिहिलं, मायनस टू ए बार प्लस टू बी बार, ओ सी बार लक्षात आलं. तर हे दोन काढायचे, म्हणजे सी बारचं तरी मिळालं. आता ओ डी बार आणि ओ ई बारचं काढायचं आपल्याला. पुढे आपण आता दुसरं घेणार आहे, ओ डी बार इज इक्वल टू ओ सी बार प्लस सी डी बार. मग सांगितलं, ओ सी टू सी डी गेलो, मग ते कॉमन पॉइंट कॅन्सल केला, त्याच्यावरून ते आलं. आपल्याला ओडी काढायचं होतं, त्यामुळे ओडी डावीकडेच ठेवलं आपण. आता ओ सी ची किंमत काढली आपण, काय आहे, मायनस टू ए बार प्लस टू बी बार झाला. पण सी डी ची किंमत नाही माहिती आपल्याला, कशाची किंमत माहिती आहे, डी सी ची माहिती. डी सी चं सी डी झालं तर त्याचं चिन्ह बदलून द्यायचं. आता वरती बघा, दिलेल्या मध्ये ओ ए बार दिलंय, ओ बी बार बी बार दिलंय, त्याच्या खाली आपण घेतले ओ ए बार इज इक्वल टू डी सी बार इज इक्वल टू ए बार घेतलं, पण आपल्याला सी डी बार लागणार, म्हणजे त्याचं चिन्ह बदलावं लागेल. प्लस ए बार होता, त्याच्याऐवजी तिथं काय होणार तर मायनस ए बार येणार. किमती ठेवून बघा, ओ सी बार प्लस सी डी चा डी सी करताना चिन्ह बदला, प्लस होतं ते काय झालं तर मायनस, म्हणजे लक्षात ठेवा. पॉइंट वेक्टर असेल, त्याची जर जागा बदलायची असेल एकमेकांची, म्हणजे डायरेक्शन उलटी होणार, डायरेक्शन उलटी होते म्हणजे ते वजा मध्ये जाणार, म्हणजे चिन्ह बदलून घ्यायचं. आता किमती ठेवलं, मायनस टू ए बार प्लस टू बी बार, आणि त्याला मायनस ए बार तसंच ठेवलं, म्हणजे काय होईल, टू बी बार मायनस थ्री ए बार झालं त्याच उत्तर. वाटल्यास तुम्हाला ते थ्री ए बार पुढे घेऊ शकता, मायनस थ्री ए बार प्लस टू बी बार, म्हणजे ओळीनं पाहिजे असेल तर ए बार बी बार सी बार असं असतं, त्या पद्धतीने पाहिजे असेल तर ते पुढे मागे करू शकता. लक्षात आलं हे दुसरं, ओ डी बार काढलेलं. आता तिसरं काढायचं, ओ ई बार काढायचं. ओ ई बार साठी गेलो आपण, ओ ई बार प्लस ई डी बार इज इक्वल टू काय, तर ओ डी बार. ओ टू ई ई टू डी गेलं तर आपल्याला ओडी बार मिळत, पण काढायचं आपल्याला ओ ई बार, मग ते ई डी बार प्लस हे उजवीकडे केल्यानंतर मायनस होणार. ओ ई बार इज इक्वल टू ओडी बार मायनस ई डी बार. आता ह्याच्या पण किमती माहिती, ओडी बारची किंमत काढली, टू बी बार मायनस थ्री ए बार, मायनस ई डी बार म्हणजे ए बी बारची किंमत आलेली, मायनस ए बार प्लस बी बार, चिन्ह बदलतील मायनस म्हणून. बघूयात आपण किमती ठेवतो, ई डी म्हणजे ए बी लिहिले, कारण वरती इथं आपण घेतलंय डायग्रामच्या शेजारी बघा, ए बी बार इज इक्वल टू ए डी बार आपण तिथं घेतलेलं आहे, ते दोन्ही समान होतो. आता किमती ठेवणार आहे आपण दोन्हींची, ब्रॅकेट मध्ये लिहिले, टू बी बार मायनस थ्री ए बार मायनस बी बार मायनस ए बार. पुढच्या स्टेपला ब्रॅकेट काढू, म्हणजे मायनस नात गुंडलं की चिन्ह बदलते, चिन्ह बदलून घेतली, आता बेरीज होईल. टू बी बार मधनं एक बी बार गेलं तर बी बार राहिलं, मायनस थ्री ए बार मधनं एक ए बार गेलं तर मायनस टू ए बार. मग ते पुढच्या स्टेपला फक्त मायनस टू ए बार प्लस बी बार असं लिहू शकतो. लक्षात आलं का हे,
सोपेत एक्झाम्पल, जास्त काय अवघड नाही आहेत. हे झालं तिसरं. आता त्याचं चौथं, परत रेग्युलर हेक्सागोन दिलाय, फक्त तिथं आता शो दॅट काय सांगितलंय, ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार इज इक्वल टू 6 ए ओ बार सांगितलं, वेअर ओ इज द सेंटर ऑफ हेक्सागोन. आता सेंटरचा संबंध नव्हता आपला, आता आला आपल्याला सेंटर दाखवा लागेल. मग अशी ओ पासून सुरुवात होती, आता काय डायरेक्ट ए बी सी डी ई एफ एस दिलाय आणि मध्ये फक्त सेंटर दिलाय, सेंटर बरोबर सगळे जोडून घ्यावे लागतील आपल्याला. पॉइंट्सला नाव दिली, आता सेंटर दाखवलं आपण, ओ हा सेंटर घेतला तिथं, सगळे त्याच्यावर जोडून घेऊ, ओ ए ओ बी ओ सी ओ डी ओ ई आणि ओ एफ सगळे जोडून घेतले. आता आपण बघणार आहे, काय बघणार आहे, बी वन काय दिलंय ते घेतलं, म्हणजे एक रेग्युलर हेक्सागोन आहे ते असं आपण तिथं म्हटलं. पोझिशन वेक्टर काय स्मॉल लेटर्सनी दाखवलं जातं, ए चं ए बार बी चं बी बार असं पोझिशन वेक्टर्स आहेत असं आपण म्हटलं. कुणाचे तर त्या पॉइंटचे आहेत असं आपण रिस्पेक्टिव्हली म्हटलं. आता ओ एच्या उलट बरोबर उडी होणार, बघा ओ टू ए जातोय आणि ओ टू डी जातो, म्हणजे बरोबर दोन वेगवेगळ्या दिशेने जातोय, बरोबर का? ओ टू डी म्हणजे डी बार मांडलं, ओ टू ए म्हणजे ए बार होतं, म्हणजे विरुद्ध दिशेला येतोय म्हणजे चिन्ह बदलून घेतलं, म्हणून डी बार म्हणजे काय झालं, मायनस ए बार घेतलं. बी बार घेतलं म्हणजे ओ बीच्या उलट बरोबर ओ ई होतं, म्हणजे मायनस ई बार झालं ते. ओ सी च्या बरोबर उलट काय होतं, ओ एफ होतं, म्हणून सी बार इज इक्वल टू काय म्हटलं तर आपण मायनस एफ बार म्हटलं. ते डायग्राम वरून लक्षात घ्या, ए बी सी डी च्या बरोबर उलट्या पॉइंट उलट्या दिशेला आहेत ते, म्हणून आपण तिथं ते काय घेतलं तर मायनस मध्ये घेतलेत. आता पुढं एल एच एस घेतलं, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते घेतलं, ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए बार प्लस ए एफ बार. आता पुढ केली ए बी बार, मगाशी आपण पॉइंट वेक्टरचा पोझिशन मध्ये करताना बघितलं, दुसऱ्यातनं पहिला वजा करतो, ए बी म्हणजे बी बार मायनस ए बार, ए सी म्हणजे सी बार मायनस ए बार, ए डी म्हणजे डी बार मायनस ए बार, ए ई म्हणजे ई बार मायनस ए बार आणि ए एफ म्हणजे एफ बार मायनस ए बार. आता बेरीज करून घेतली, पॉझिटिव्ह सगळे एकत्रित घेतले आपल्याला आणि निगेटिव्ह सगळे एकत्रित घ्यायचे, बी बार प्लस सी बार प्लस डी बार प्लस ई बार प्लस एफ बार आणि मायनस फाईव्ह ए बार झालं, कारण हे पाच वेळा आलं होतं. आता ह्यातल्या किमती माहित आहेत त्या टायरच्या, डी बार ची किंमत माहित आहे, बी बार ची माहिती आहे आणि सी बार ची माहिती, त्या किमती आपण ठेवल्या. बी बार म्हणजे मायनस ए बार, सी बार म्हणजे मायनस एफ बार, डी बार म्हणजे मायनस ए बार आणि पुढचं प्लस ई बार आणि एफ बार तसंच राहील, मायनस फाईव्ह ए बार. मायनस ई बारला मायनस ई बार जाईल, मायनस एफ बारला प्लस एफ बार जाईल, जे काय राहिलं तिथं मायनस सिक्स ए बार राहील, बरोबर, मायनस सिक्स ए बार राहील. आता ए बार म्हणजे कोण होता, तर ओ ए होता, काय झालं मायनस सिक्स ओ ए बार झालं. पण मायनस आलंय, मायनस घालवायचं असेल तर त्या पोझिशन वेक्टरची जागा बदलायची, ओ ए च काय होणार, फक्त तिथं ए होणार, झालं का बघ, जे काय झालं तस सिक्स ए ओ बार मिळत आलं का आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते. लक्षात आलं फक्त ए बार राहिलं, ओ पासून धरतोय त्यामुळे ओ ए बार धरलो होता आपण, ओ ए बार म्हणजे ए बार, ओ बी बार म्हणजे बी बार असं धरतो ते आपण, नुसतं ए बार धरायच्या ऐवजी ओ त्याच्या आधी जोडलं तरी चालत, ए बार म्हणजे कॅपिटल ए बार लिहू शकत नाही म्हणून आपण त्याला ओ देतो सुरुवातीला, ओ म्हणजे ओरिजिन असतो. झिरो झिरो काय कशातनं जरी वजा केला तरी आहे तेच उत्तर येत राहत, लक्षात आलं. म्हणजे आता पुढचं एक्झाम्पल, आता आपल्याला पाचवं एक्झाम्पल बघायचं, काय होत तर ते चेक वेदर द वेक्टर्स 2i प्लस 2j प्लस 3k मायनस 3i प्लस 3j प्लस 2k अँड 3i प्लस 4k फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट. हे तीन वेक्टर म्हणजे तीन बाजू धरायचे, मग त्याच्यापासून वेक्टर तयार होत आहे का नाही ते शोधायचं. मग आता ह्याच्या कंडिशन कशा असतील, तर ट्रायंगल लॉ वापरायचा, दोन वेक्टरचे बेरीज ही तिसऱ्या वेक्टर एवढी असेल, कुठल्याही दोन्हीची करू शकतो, असे आपण तीन वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आणि चौथी एक कंडिशन, सगळ्या वेक्टरची बेरीज झिरो येते का ते पण बघायचं. एखादा समजा एखादा उलटा वेक्टर असेल तर तो मायनस असतो, त्यामुळे त्यांची वजाबाकी होते, त्यामुळे आपण धरताना ते सगळ्यांची बेरीज झिरो येते का, अशा चार कंडिशन चेक करायचे, म्हणजे आपलं काय होईल तर ते चेक होते. मग आता आपण पहिले तीन दिलेले वेक्टर आहेत, ए बार बी बार आणि सी बार म्हणजे. आता आपण ट्रायंगल लॉ वेक्टर ऍडिशन बघायचं, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन,
पहिल्या दोन्हींची बेरीज करू, ए बार आणि बी बार, ती सी बार एवढी येते का चेक करायची. मग ए बार प्लस बी बार घेतली काय येईल बेरीज, आय च्या टर्मची बेरीज घेतली, दोन वजा तीन म्हणजे वजा आय, दोन अधिक तीन म्हणजे पाच के, तीन अधिक दोन के म्हणजे पाच के होणार. आता आपण ते लिहू इथे ए बार प्लस बी बार मायनस आय प्लस फाईव्ह जे प्लस फाईव्ह नॉट इक्वल टू सी बार, कारण आपल्याला दोन्हींची बेरीज तिसऱ्या एवढी पाहिजे, ती येत नाही नॉट इक्वल टू सी बार म्हणजे. आता दुसरं घेतलं बी बार आणि सी बारची बेरीज करू, वजा तीन आयला अधिक तीन आय कॅन्सल होईल, राहिलं काय तीन जे राहील आणि सहा के होईल, कारण के दोन्ही ठिकाणी आहे त्यामुळे बी बार प्लस सी बार मग तीन जे प्लस सिक्स, हे पण ए बार नाही तसं तर आता सी बार आणि ए बार घ्यायचं, मग सी बार प्लस ए बार तर त्यांची बेरीज किती होईल फाईव्ह आय प्लस टू जे प्लस सेवन, हे पण बी बार एवढं नाही, तिन्ही कंडिशन फॉल झाल्या, दोन्हींची बेरीज तिसऱ्या एवढी कुठंच येत नाही कुठल्या पण घेतल्या, मग राहतोय तो तिसरा चौथा ए बार प्लस बी बार प्लस सी, ते जर केलं तर टू आय प्लस फाईव्ह जे प्लस नाईन के आर, त्याची सुद्धा बेरीज झिरो येत नाही, कुठलीच कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे ट्रँगल फॉर्म करत असतील का हे तर नाही देणार, म्हणजेच खाली ना देअर फॉर ए बार बी बार सी बार डज नॉट फॉर्म अ ट्रँगल. लक्षात आलं हे तीन वेक्टर दिले ट्रँगल फॉर्म करतो म्हणजे तीन बाजू असणार आहेत, ट्रँगल लॉ काय आपला दोन्ही बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजू एवढी असते, मग तेच इथं आपण वापरलं पहिल्या तीन कंडिशन मध्ये कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या एवढी येते का बघितली आपण, मग नंतर तिन्हींची बेरीज ही झिरो येते का कुठलीच नाही कंडिशन, म्हणून ते ट्रँगल फॉर्म नाही करत. हे पाचवं एक्झाम्पल. पुढचा क्वेश्चन बघायचा, सहावा क्वेश्चन तो आहे, तो डायग्राम दिली त्याच्यासाठी, मग तो क्वेश्चन दिला इन द फिगर एक्सप्रेस सी बार अँड डी बार इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार, म्हणजे सी बार आणि डी बारचं उत्तर सुद्धा तुम्हाला ए बार आणि बी बारच्या फॉर्मॅटमध्ये काढायचं आहे. फाइंड अ वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार इज इक्वल टू आय मायनस टू जे दॅट हॅज मॅग्नेट्यूड सेवन युनिट्स. त्यांनी पुढे सांगितलं आहे तर युनिट वेक्टर काढा, तो ए बारच्या डायरेक्शनमध्ये जातो आहे आणि त्याची मॅग्नेट्यूड आहे ती सात दिली. मग आपण पहिल्यांदा सी बार आणि डी बार काढून घेऊ, दिलेलं लिहून घेऊ. काय दिलं आहे तर पी क्यू बार म्हणजे ए बार आहे, पी आर बार म्हणजे बी बार आहे, एस क्यू बार म्हणजे मायनस डी बार आहे, एस आर बार म्हणजे डी बार आहे, ते आपण लिहून घेतलं तिथं. आता क्यू आर बार काढू शकतो आपण त्याच्यावरून, एस क्यू बार मायनस डी बार आहे म्हणजे क्यू एस बार काय झाला तर तो डी बार झाला. मग आता क्यू आर बार काय होणार तर क्यू एस बार प्लस एस आर बार येणार, तो आपण काढणार आहे, म्हणजे त्याची बेरीज क्यू एस बार प्लस एस आर बार घेतली तर डी बार प्लस डी बार म्हणजे ते होणार आहे टू डी बार झालं. आता आपण पुढं बघू, मग पहिला एक ट्रँगल घेतला, कुठला पण एक ट्रँगल घेऊ, मोठा त्रिकोण घेऊ आपण पी क्यू आर मध्ये, कुठल्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजू एवढी असते, ट्रँगल ला वापरायचा थोडक्यात, म्हणजे आपल्याला म्हणजे आपण काय करू शकतो पी क्यू बार प्लस क्यू आर बार इज इक्वल टू पी आर बार म्हटलं, आपल्याला डी बारची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण क्यू आर बार ठेवलं एका बाजूला, क्यू आर बार इज इक्वल टू पी आर बार मायनस पी क्यू बार झालं. किमती ठेवू, क्यू आर बार म्हणजे काय तर टू डी बार आलं आपलं उत्तर, टू डी बार इज इक्वल टू पी आर बार म्हणजे ए बार आहे, सॉरी पी आर बार म्हणजे बी बार आहे मायनस ए बार, हे दोन गुणिले ते फक्त भागिले होईल, डी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार अपॉन टू. लक्षात आलं काय, हे एकदम सोपं एक्झाम्पल होतं, आपण क्यू आर बार काढलं क्यू एस प्लस एस आर, एस क्यू मायनस डी दिलं होतं म्हणजे क्यू एस हे प्लस डी झालं, डी प्लस डी टू डी आलं होतं, ते त्या किमती ठेवल्या क्यू आर पी आर आणि पी क्यूच त्याच्यानुसार मिळालं. आता हे झालं डी बारचं काढलं, तसंच आपल्याला सी बारसाठीचं काढायचं, मग त्याच्यासाठी दुसरा त्रिकोण वापरू आपण पी एस आर, म्हणजे सेकंड हाफ वापरला आपण पी एस आर, तर त्यात काय होणार पी एस प्लस एस आर इज इक्वल टू पी आर असू शकतं, किंवा दुसरी कुठलीही कंडिशन घेऊ शकतो आपण पी एस प्लस एस आर इज इक्वल टू पी आर, मग आपल्याला पी एस काढायचं कारण सी बारची व्हॅल्यू काढायची, म्हणजे एस आर बार उजवीकडे जाईल, देअरफॉर पी एस बार इज इक्वल टू पी आर बार मायनस एस आर बार, आता किमती ठेवल्या देअरफॉर सी बार इज इक्वल टू बी बार मायनस डी बार, पण डी बारची किंमत माहिती आहे ती
किंमत ठेवली त्याच्यामध्ये, बी बार मायनस बी बार मायनस ए बार अपॉन टू झालं. ते तिरकस गुणाकार केला, वजानं जर आत गुणून घेतलं तर तुमचे चिन्ह बदलतील, आणि चिन्ह बदलून मग त्याचं जे फायनल उत्तर राहणार आहे ते राहणार आहे सी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार अपॉन टू असेल. लक्षात येईल का? हे एकदम सोपं आहे. काढायचा तो युनिट वेक्टर काढायचा आहे, इन द डायरेक्शन ऑफ म्हटले ते ए बार, बी ए बारच्या डायरेक्शन मध्ये आणि मॅग्नेट्यूड दिले. मग ए बार दिलं इथे आपण लिहून घेतलं, वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार हॅविंग मॅग्नेट्यूड 7 युनिट्स. त्याचं कसं काढायचं? मॅग्नेट्यूड दिलेली असेल ती घ्यायची, इंटू ज्याच्या डायरेक्शन मध्ये सांगितलंय तो वेक्टर घ्यायचा, त्याला भागिले त्याचं मॉड्युलस करायचं. मॉड्युलस म्हणजे त्याचे आर्ग्युमेंट म्हणतात, काय म्हणा, मॉड्युलस मॅग्नेट्यूड म्हणूया त्याची. आता किमती ठेवलं 7 इंटू ए बार म्हणजे काय, आय मायनस टू जे अपॉन रूट ऑफ, मॉड्युलस म्हणजे रूट मध्ये घेतो आपण, कोइफिशियंटचा स्क्वेअर, आयचा कोइफिशियंट 1 1 चा स्क्वेअर प्लस हे 2i2 चा स्क्वेअर घेतला. मायनस असलं तरी स्क्वेअर प्लस मध्ये येतो, त्यामध्ये काय प्लस असेल, 2 चा वर्ग 4 आणि हे 5, 7/5 असं राहील. मग ते 7 7 गुणलं मग फक्त 7i-14j+1 1 + 4 झालं म्हणजे ते 5 होईल. फक्त 7i-14j/5 येणार आहे त्याच उत्तर. ठीक आहे, फक्त गुणाकार भागाकार तो तुम्हाला लक्षात येईल, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅग्नेट्यूड बदलत राहील आणि वेक्टर काय ए बारच मानायचा दिलेला, जो काय असेल डायरेक्शन, जो वेक्टर काढ मॅग्नेट्यूड दिले ती घ्यायची, ज्याच्या डायरेक्शन मध्ये तो वेक्टर भागिले त्याचा मॉड्युलस घ्यायचं आणि ते घेऊन. आता सातवा क्वेश्चन आपल्याला बघायचा. काय सातवा क्वेश्चन? फाइंड द डिस्टन्स फ्रॉम 4-2 6 टू इच ऑफ द फॉलोइंग. त्याच्यात 6 टर्म्स दिलेत. पहिलं सांगितलंय द एक्स वाय प्लेन, दुसरं सांगितलं द वाय झेड प्लेन, तिसरं सांगितलं एक्स झेड प्लेन, चौथं दिलं एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. अशा 6 टर्म्स दिले, त्याच्याबरोबरचं काढायचं. आता पहिल्यांदा पॉईंट आहे तो घेतला, त्याला आपण एक्स वाय झेड म्हणलं, 4-2 6 आहे. मग पहिलं घेतलं डिस्टन्स फ्रॉम पॉईंट ए टू एक्स वाय प्लेन. ह्याच्यात ॲबसेंट कुठली टर्म आली एक्स वाय प्लेन पासूनचं, तर झेड ॲबसेंट आली म्हणजे त्याचं मॉड्युलस काढायचं, मॉड्युलस ऑफ झेड. झेडची व्हॅल्यू किती दिली आहे? 6 आहे, म्हणजे डायरेक्ट उत्तर त्याचं आलं, 6 युनिट्स मिळालं. दुसरं घेतलं, आता एक्स वाय चाललं, आता दुसरं वाय झेड सांगितलं. वाय झेड मध्ये ॲबसेंट काय आहे? एक्स आहे, म्हणजे त्याचं डिस्टन्स काय येणार? मॉड्युलस ऑफ एक्स झालं, म्हणजे ते 4 युनिट्स येईल, कारण एक्सची व्हॅल्यू 4 आहे पॉईंट टूनुसार. तिसरं बघितलं, आता ते एक्स झेड प्लेन आहे, म्हणजे वाय येणार, म्हणजे काय येणार तर ते 2 येणार फक्त, कारण डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, त्यामुळे मॉड्युलस घेतो आपण त्याचं. आता एक्स ॲक्सिसपासूनचं काढायचं आहे, म्हणजे आता वाय आणि झेड घ्यावे लागतील, म्हणजे त्याच्यासाठी आलं रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर झालं. सिंगल असेल त्यावेळी डायरेक्ट घेतो, कारण स्क्वेअर करून स्क्वेअर रूट घेतलं तरी आहे तीच किंमत येते म्हणून. एक्स सोडून वाय आणि झेड राहिलं, म्हणजे वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. वायचा स्क्वेअर केला तर 4 आला, झेडचा 6-36 झाला, 40 आली बेरीज. 4×10 होतं, म्हणजे ते 2/10 राहील. तसंच आता वाय ॲक्सिस बरोबरच घ्यावं लागेल, डिस्टन्स फ्रॉम पॉईंट ए टू वाय ॲक्सिस, म्हणजे काय येणार? वाय ॲक्सिस म्हटल्यानंतर एक्स आणि झेड घ्यावे लागतील, येणार एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ते किमती ठेवल्या, बेरीज केली तर त्याचं उत्तर येणार आहे 2√13 झालं. एक्सची ठेवली, झेडची ठेवली आपण, आणि शेवटी राहतो आहे फ्रॉम झेड ॲक्सिस. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आलं, 16 आणि 4 होईल 20 झालं. 20 म्हणजे 4×5, म्हणजे 2/5 आलं ते उत्तर. जे डिस्टन्स काढायचं सोपं आहे, दोन प्लेन एकत्रित दिले, दोन ॲक्सिस एकत्रित देऊन प्लेन दिला की डायरेक्ट राहिलेला प्लेन घ्यायचं, पण जर ॲक्सिस दिला तर राहिलेल्या दोन्हींचा स्क्वेअर करून ॲडिशन घ्यावी लागेल. असा हा आपला सातवा क्वेश्चन होता. आता आठवा क्वेश्चन आहे, आठव्यामध्ये 2 आहेत, त्यातला पहिला बघूया. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच इज लोकेटेड, कुठं लोकेट झालाय तो काढायचा. 3 युनिट्स बिहाइंड द वाय झेड प्लेन, वाय झेड प्लेनच्या पाठीमागच्या बाजूला. 4 युनिट्स टू द राईट ऑफ द एक्स झेड प्लेन, एक्स झेड प्लेनच्या उजव्या बाजूला. अँड 5 युनिट्स अबाव द एक्स वाय प्लेन, आणि एक्स वाय प्लेनच्या वरती 5 युनिट्स सांगितले. मग आता त्याच्यावरून अगोदर आपल्याला पॉइंट तयार करावा लागेल. आपण ॲक्सिस घेतले, आता बघा एक्स वाय झेड घेतले, 3 ॲक्सिस डॉटेड लाईननं दाखवले, म्हणजे ते त्याच्या पाठीमागं जाणार आहे. एक्स ॲक्सिसचं एक्स डॅश, वाय ॲक्सिसचं वाय डॅश, झेडचं झेड डॅश होणार आहे.
पहिला वाय आणि झेडच्या पाठीमागं सांगितलं, म्हणजे तो निगेटिव्ह ॲक्सिसवरती जाणार बघा, कारण वाय आणि झेड सोडले तर राहिले एक्सच राहिलं, त्याच्या पाठीमागं म्हणजे एक्स डॉटेडनंच गेलेली आहे, तिथं किती येणार आहे तर 3 येणार आहे. 4 युनिट्स टू द राईट ऑफ द एक्स झेड प्लेन. एक्स झेड प्लेन सोडलं तर उजव्या बाजूला वाय ॲक्सिस येतो, वाय ॲक्सिसवरती 4 पॉईंट सांगितले आणि एक्स वाय प्लेनच्या वरती 5 सांगितले, म्हणजे झेड ॲक्सिसवरती 5. डॉटेड नाही म्हणत, डॉटेड फक्त पहिलाच कॉर्डिनेट आला बिहाइंड म्हटलं होतं तेवढं, बाकीचे सगळे त्या ॲक्सिसवरती आले, एक वाय ॲक्सिसवरती एक झेड ॲक्सिसवरती, म्हणजे तो पॉईंट आपल्याला तयार होणार आहे आता. तो म्हणजे 3 युनिट्स बिहाइंड वाय झेड प्लेन, वाय झेडचं बिहाइंड 3 म्हणजे वजा झालं ते, राईट म्हटले म्हणजे प्लसच होणार ते टू द एक्स झेड प्लेन, 4 झालं. आणि राहिलं 5 युनिट्स टू द अबाव, म्हटले अबाव म्हणजे पण पॉझिटिव्ह येईल झेड ॲक्सिसला, ह्याचा पॉईंट काय झाला -3, 4 आणि 5 झाला. झालं उत्तर. एक्स ॲक्सिसला बिहाइंड असतं, म्हणजे वाय झेड प्लेन सोडलं की त्यात राहिलं काय एक्स, ती की एक्सची किंमत आली, एक्स झेड म्हटलं की ती वायची किंमत आली, एक्स वाय म्हटलं की ती झेडची किंमत आली, फक्त ते डावीकडं उजवीकडं खाली वर किंवा पुढं पाठीमागं हे फक्त बघावं लागेल. बिहाइंड म्हटलं की मायनस, फ्रंट म्हटलं असतं तर प्लसमध्ये आलं असतं, राईट म्हटलं त्यामुळे प्लस, लेफ्ट म्हटलं असतं तर मायनस, अबाव म्हटलंय त्यामुळे प्लस, डाऊन म्हटलं असतं तर ते मायनस आलं असतं. आता तसंच दुसरं एक्झाम्पल आहे. इन द वाय झेड प्लेन 1 युनिट टू द राईट ऑफ द एक्स झेड प्लेन अँड 6 युनिट्स अबाव द एक्स वाय प्लेन. आता वाय झेड प्लेनमध्येच आहे असं सांगितलंय डायरेक्ट, डायग्राम मागाची सारखी झाली, डायरेक्ट वाय झेड प्लेनमध्ये, म्हणजे तो एक्स ॲक्सिसवरती येणार आहे का नाही, एक्सचा संबंधच येत नाही, फक्त वाय आणि झेडच्या संबंधात येतोय तेवढा. आता ते पहिलं घेतलं आपण, दिलेलं इन द वाय झेड प्लेन, वाय झेड प्लेनमध्ये, त्यामुळे एक्सचा संबंधच आला नाही, तिथं बिहाइंड नाही, फ्रंटला नाही, काय नाही, त्यामुळे ते डायरेक्ट 0 आलं. दुसरं राईट ऑफ द एक्स झेड प्लेन, एक्स झेड प्लेनच्या राईटला म्हणजे वाय ॲक्सिसवरती पॉझिटिव्हमध्ये आला, किती आहे 1 आहे. नंतर 6 युनिट्स अबाव द एक्स वाय प्लेन, म्हणजे झेडची किंमत येणार ती 6 येणार, वरती सांगितलं त्यामुळे पॉझिटिव्ह आली ती, मग पॉइंट काय होणार तो 0, 4, 6 आला. सोपं आहे, लक्षात आलं, एकदम सोपी गणित आहेत, फक्त डायग्राम काढायची, मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत जाते. हा झाला तुमचा 8वा प्रश्न. झाला 9वा. 9वा प्रश्न आहे आता, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल विथ व्हर्टायसेस 110, 101 अँड 011. त्रिकोणाचे 3 बिंदू दिलेले आहेत, त्याच्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल सांगितलं. मग पहिल्यांदा ते पॉईंट्स लिहून घेतले आपण, दिलेले ए बी सी, मग त्याच्यावरून आपण ए बार बी बार सी बार घेतले, जे काय आहेत ते घेतले. त्याच्यानंतर आपण ए बी बार, ए सी बार आणि बी सी बार तिन्ही किमती काढून घेऊ. ए बी बार काढून घेतला म्हणजे बी बार मायनस ए बार होणार, बी बार मधून ए बार मायनस केला. पॉइंट मध्ये बघूया, बी आणि ए मधनं, तर एक्स कॉर्डिनेट 1, 1 गेला, निघूनच गेला. बीचा एक्स वाय कॉर्डिनेट 0 आहे, एचा 1 आहे, 0 - 1 - 1 म्हणजे मायनस जे आला. आणि झेड कॉर्डिनेट 1 - 0 घेतलं तर के आलं. तसंच ए सी बार काढलं तर तो काय येणार, सी मधून ए मायनस होणार, म्हणजे तिथं राहणार -i + k राहिलं. ती काय बेरीज वजाबाकी फक्त ती तुम्हाला करता येईल, सी बार मधून ए बार, आय आय जे जे के केची वजाबाकी करायची. पुढे क्रॉस प्रोडक्ट काढायचं, कुणाचा, ए बी बार क्रॉस ए सी बार, कुठल्याही दोन बाजू घेतलेत आपण त्याच्या काढायचं. मग तो डिटर्मिनंट मध्ये घेतला, क्रॉस प्रोडक्ट सांगितलं होतं तुम्हाला, क्रॉस प्रोडक्ट असेल तर डिटर्मिनंट वापरायचा, पहिली रो त्याची कायम वेक्टर्स असतील आय जे के, त्याच्यात किमती ठेवल्या, ए बी बारच्या ठेवल्या 0 - 1, 1 आणि ए सी बारच्या -1, 0, 1. तो आता सॉल्व करायचा, डिटर्मिनंट सॉल्व करता येते तुम्हाला, तो सॉल्व केला तर जे काय मिळेल ते तुमचा आन्सर होणार आहे वेक्टरमध्ये येणार, -i - j - k झालं त्याचं उत्तर. आता ह्याचं मॉड्युलस काढायचं, मॉड्युलस ऑफ ए बी बार क्रॉस ए सी बार म्हणजे आय जे केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर करून ॲडिशन असते. आयचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असेल, 1चा स्क्वेअर 1च आला, प्लस जेचा पण 1 आहे 1च आला, केचा पण 1च आहे, या तिन्हींची बेरीज केली तर ती येणार आहे √3 झाली. लक्षात आलं, मॉड्युलस काढलं म्हणजे त्या
आलेल्या वेक्टरचा स्क्वेअर करून ॲडिशन आय जे केच्या कोइफिशियंटचा, ते रूट थ्री झालं. मग आता फॉर्म्युला वापरायचा, एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू 1/2 मॉड्युलस ऑफ ए बी बार क्रॉस ए सी बार आलं, म्हणजेच काय होणार, 1/2 इंटू रूट थ्री, म्हणजे रूट 3/2 स्क्वेअर युनिट्स असेल त्याचं उत्तर. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल सांगितलं की त्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तुम्ही डिस्टन्स काढून, प्रत्येकाचं मॅग्नेट्यूड काढून पण सोडवू शकता, ए बी बारचं, ए सी बारचं, मग ते पाया गुणिले उंची आहे का ते चेक करून. पण हे आपल्याला पद्धत सोपी जाईल. दोन वेक्टर घेतले, त्याचा क्रॉस प्रोडक्ट काढला आणि त्याचं मॉड्युलस काढलं आणि त्याला 1/2 गुणला, म्हणजे तो तुमचा काय होणार, तर तिथं एरिया ऑफ ट्रँगल झाला. हा झाला तुमचा 9वा क्वेश्चन. आता 10वा क्वेश्चन बघायचा आपल्याला. इफ ए बी बार इज इक्वल टू 2i − 4j + 7k अँड इनिशियल पॉईंट ए 150, फाइंड द टर्मिनल पॉईंट बी. तर बी पॉईंट काढायचा. मग पहिल्यांदा दिलेलं आपण लिहून घेऊ. ए 150 दिला आहे, बी माहीत नाही आपल्याला, ए बार तयार करून घेतला त्याच्यावर, ए बी बार दिलेला आहे. मग आता आपल्याला माहीत आहे ए बी बार कसं काढतो आपण, तर तो बी बार मायनस ए बार असतो. किमती ठेवायच्या, ए बी बारची माहिती आहे 2i − 4j + 7k इज इक्वल टू बी बार काढायचं, म्हणून बी बार तिथंच ठेवलं. मायनस ए बार डावीकडे गेल्यानंतर प्लस झालं, म्हणजे बी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस ए बार म्हटलं आपण. आता किमती ठेवू, 2i − 4j + 7k प्लस ए बार म्हणजेच आहे आय प्लस 5j. आय आयच्या टर्मची बेरीज केली तर 3i झाली, प्लस जे होईल प्लस 7k. मिळाला बी बार तुम्हाला. मग आता तोच फक्त पॉईंट म्हणून घ्यायचा, म्हणजे बी काय होणार, तर 317 कोइफिशियंट फक्त वापरायचं आय जे के चे, ते म्हणजे तुमचे पॉईंट्स होतील, कोऑर्डिनेट्स होतील. आलं लक्षात, एकच फॉर्म्युला, त्याच्यात फक्त किमती ठेवल्या, बेरीज वजा बाकी केली, हा एवढाच आहे. हा मिळाला आपल्याला 10वा क्वेश्चनचा आन्सर. येते 11वा क्वेश्चन. शो दॅट द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. कोलिनियर आपण बघितलं सुरुवातीला टॉपिक, आत्ता एक्झरसाइज घ्यायच्या अगोदर आपण कोलिनियर बघितलं, तर ते काय दाखवायचे आहेत, तर एकमेकांचे स्केलर मल्टिपल्स आहेत ते दाखवायचं आपल्याला. स्केलर मल्टिपल्स म्हणजे काय, तर ए बी तीन पॉईंट दिले आहेत, त्याचं दोनमध्ये कन्वर्जन, ए बी बार आणि ए सी बार. एक वेक्टर हा दुसऱ्या एवढा आला पाहिजे, मग तो कसा आणायचा, तर कशानं तरी गुणावं लागेल, कशानं तरी भागावं लागेल, म्हणजे गुणलं भागलं तरच तो पहिला वेक्टर किंवा दुसरा वेक्टर पहिला एवढा येऊ शकतो. जर आला तर ते झाले कोलिनियर असणार आहेत. शो दॅट आहे, त्यामुळे आलंच पाहिजे. मग आता आपण पहिल्यांदा घेतले ते दिलेले पॉईंट्स, मग ए बी बार काढून घेऊ. बी बार बी मायनस ए, किंवा आपण बी बार मायनस ए बार असं म्हणू शकतो त्याला. मग वजा बाकी केले, बी पॉईंटमधून ए करायचा, 9 − 3 म्हणजे 6 झालं, 6i + 6j − 6k झालं. बीतनं ए वजा करा, बघा तुम्हाला ते उत्तर मिळते. फक्त पहिला आय, दुसरा जे आणि तिसरा के ठेवायचं, आय जे के होतं. तसंच आता ए सी बार काढायचं, सी मायनस ए म्हणजे सी बार मायनस ए बार होईल, सी मधून ए वजा करू, वजा 3 म्हणजे −5i होईल, −3 − 2 घेतलं तर −5j झालं, आणि 1 + 4 तर ते 5k झालं. मग आता ह्यातनं −5 कॉमन काढू शकतो, आय प्लस जे मायनस के राहील. पण ए बी बार कसा आला आहे, तर तो 6i + 6j − 6k असा आला आहे, म्हणजे 6 त्याला आलं पाहिजे. मग 6 गुणणार आहे तर 6 भागावं पण लागेल बाहेर, जे काय होणार ते −5/6 झालं, 6i + 6j − 6k. म्हणजेच तो वेक्टर कुठला आला, तर ए बी बार आला, म्हणजे ए सी बार इज इक्वल टू आपल्याला मिळेल −5/6 ए बी बार. आले का दोन्ही इक्वल, म्हणजे कशाना कशाला तरी गुणलं, मायनस केलं प्लस केलं तर ते आहे तेवढं मिळतं आपल्याला. म्हणजेच ते काय होणार, तर पॉईंट्स आता कोलिनियर येणार. ॲज ए बी बार अँड ए सी बार आर स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर, पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. स्केलर मल्टिपल्स आले की ते कोलिनियर असतील. लक्षात आलं हे कोलिनियरचं. एक कॉमन ठेवायचा पहिला, त्यातनं दुसऱ्यातनं पहिला वजा करायचा आणि तिसऱ्यातनं पहिला वजा करायचा. मग दुसरा वेक्टर जो येतोय त्याला फक्त गुणिले किंवा भागिले एवढंच करावं लागतं, काही काही वेळेला ते पण करावं लागत नाही, डायरेक्ट कॉमन काढलं तरी उत्तर मिळतं. मग ते स्के ते वाक्य लिहायचं फक्त, स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर, देअरफॉर पॉईंट्स आर कोलिनियर. आता तसंच दुसरं एक्झाम्पल आहे त्याचंच.
पी क्यू आर पॉइंट दिलेत, आता पी कॉमन ठेवायचं, म्हणजे काढायचं काय पी क्यू बार आणि पी आर बार काढायचं. पी क्यू कसं काढणार, क्यू मधून पी वजा होणार, म्हणजे 3 वजा 4 घेतलं तर ते वजा 1 येणार, 2 वजा 5 घेतलं तर वजा 3 येणार आहे, म्हणजे मायनस आय मायनस 3j प्लस 2k झालं. क्यू मधून पी वजा केल्यानंतर आता तसंच पी आर बार काढायचं. पी आर बार काय होणार तर आर मायनस पी म्हणजेच आर बार मायनस पी बार आलं, मग त्याची वजाबाकी केली तर ती येते आय प्लस 3j मायनस 2k. आता पी क्यू बार आणि पी आर बार समान आले, फक्त चिन्हात बदल आहे. मग आपण सरळ चिन्ह कॉमन काढू, मायनसच बाहेर काढलं, मायनस कॉमन आलं तर मायनस आय मायनस 3j प्लस 2k झालं, म्हणजेच काय होणार तर त्याचं मायनस पी क्यू बार होईल. आलं का, स्केलर मल्टिपल्सच झालं ते शेवटी, कारण 1 गुणलं आहेस त्याला, वजा 1 गुणलं आहेस ते, मग ते परत वाक्य आलं त्याला, मग ते देअरफोर पॉइंट्स पी क्यू आर कोलिनियर असतील. कोलिनियरचा पॉइंट एकदम सोपा आहे, तो जास्त आपल्याला बघावा लागत नाही. लक्षात आलं हे 12 नंबरचा. आता कोलिनियर दिल, दोन देताना दोनच वेक्टर दिले, दोन वेक्टर आहेत, कोलिनियर आहेत. कोलिनियर आहेत म्हणजे ते काय असणार तर एकमेकांचे स्केलर मल्टिपल्स असणार. क्वेश्चन बघू आधी. इफ द वेक्टर्स 2i मायनस क्यू जे प्लस 3k अँड 4i मायनस 5j प्लस 6k आर कोलिनियर देन फाइंड क्यू. आता दोन वेक्टर्स आहेत, त्यांना आपण ए बार आणि बी बार म्हणून घेतलं. आता ते कोलिनियर दिलेत म्हणजे एकमेकांचे स्केलर मल्टिपल्स असणार आहेत, म्हणजेच आपण ए बार इज इक्वल टू एम बी बार असं म्हणू शकतो. काय कशानं गुणलंय माहीत नाही आपल्याला, किमती ठेवले ए बार आणि बी बारचे कम्पेअर करायचे. आता कोएफिशियंट कम्पेअर करायचे. आयचा कोएफिशियंट डाव्या बाजूचा घेतला तर तो 2 आहे, उजव्या बाजूला 4 आहे, पण यम ना आत गुणावं लागेल म्हणजे 4m होणार ते. कम्पेअरिंग लिहिलं ते कोएफिशियंट्स दोनचेच करायचे. तसं जेचं कम्पेअर केलं तर काय होणार, मायनस क्यू इज इक्वल टू मायनस 5m झालं. आता 4 गुणिले ते 2 भागिले होईल, म्हणजे यम इज इक्वल टू काय येणार तर 2/4 म्हणजे 1/2 झालं. ते जी आलेली यमची किंमत इकडे ठेवली, मायनस दोन्ही बाजूचं मायनस घालवलं 5m आलं, यमची आलेली किंमत ठेवली 5 गुणिले 1/2 म्हणजेच किती झालं तर ते 5/2 झालं, मिळाली किंमत. लहान लहान गणित आहेत, हे 2 मार्कासाठी असू शकतात, MCQला किंवा 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये येऊ शकतात. हे गणित सोपे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कोलिनियर म्हटलं की स्केलर प्रोडक्ट आला पाहिजे, म्हणजे ए बार इज इक्वल टू एम बी बार, आणि कम्पेअर फक्त करायचं, एक्स्ट्रा आपण काहीच करत नाही त्याच्यामध्ये. लक्षात आलं हे. आता 13 आर द 4 पॉइंट्स आर कोप्लॅनर. 4 पॉईंट दिलेत आणि कोप्लॅनर, कोप्लॅनरी टिप घेतलाय पण. कोप्लॅनरला डिटर्मिनंट लागतो आणि डिटर्मिनंटमध्ये जास्तीत जास्त 3 रो असतात. इथं तर 4 पॉईंट दिलेत, 4 कन्वर्जन परत 3 करावं लागेल तुम्हाला. ए कॉमन ठेवायचं, म्हणजे ए बी ए सी आणि ए डी बार असे 4 वेक्टर तयार करायचे. पहिल्यांदा ते लिहून घेतले आपण, आता आपण तयार करू. ए बी बार घेतला, ए सी बार घेतला आणि ए डी बार घेतला, ते तुम्हाला लक्षात येईल. बी मधून ए वजा केलं, सी मधून ए केलं, डी मधून ए केलं. मग ए बी बार काय आला तर मायनस 2i प्लस j झाला, ए सी बार झाला तो फक्त 2j झाला, आणि ए डी बार झाला तो i मायनस 2j प्लस 3k आला. मग आता यांचा डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट घेतला, म्हणजे काय तर डिटर्मिनंट घ्यायचं. क्रॉस म्हणजे डिटर्मिनंटच असतो, त्याला डॉट दिलं की ते आय जे के निघून जाणार आहे, वरची रो आय जे के असायची ती, त्याच्या जागी ए बी बारची किमती आल्या फक्त. आता हा डिटर्मिनंट सोडवायचा, तर तुम्हाला माहिती आहे डिटर्मिनंट सोडवण्याची पद्धत, मी ते लिहिलं आहे तिथं. तर ते किती येत आहे, -12 शिल्लक राहते, म्हणजे ते 0 आहे का, नाही नॉट इक्वल टू 0, म्हणजे 0 नाही म्हटल्यानंतर पॉईंट्स नॉन कोप्लॅनर असतील, 0 आलात तरच ते कोप्लॅनर असतील, हेच त्याचं आन्सर झालं. तुम्हाला डिटर्मिनंट सोडवता आला की हे गणित सुटल्याकच जाम आहे. लक्षात आलं कसं सोडवलं, 4 पॉईंट दिले की कन्वर्जन 3 करावंच लागेल त्याचं. ए कॉमन ठेवायचा, ए बी ए सी आणि ए डी, समजा पी क्यू आर एस दिलं असतं तर पी कॉमन ठेवायचं, पी क्यू पी आर आणि पी एस काढलं,
दुसऱ्यातनं पहिला वजा करायचा, ए बी काढताना बी मायनस ए करायचं. पहिला कॉर्डिनेट म्हणजे आय, दुसरा म्हणजे जे, तिसरा म्हणजे के असतो. तसंच ए सी म्हणजे सी मायनस ए डी म्हणजे डी मायनस ए होईल. त्यानुसार त्या किमती ठेवल्या आपण. आलं लक्षात? आणि आता एक शेवट, एक्सप्रेस मायनस आय मायनस थ्री जे प्लस फोर के ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द वेक्टर्स टू आय प्लस जे मायनस फोर के, टू आय मायनस जे प्लस थ्री के अँड थ्री आय प्लस जे मायनस टू के. एक लिनियर कॉम्बिनेशन कशाचा? तीनचा. हे दाखवायचं आपल्याला. लिनियर कॉम्बिनेशनचा पण फॉर्म्युला आपण बघितला. जो आहे तो सांगितलेला असतो तो आर बार मानायचा, म्हणजे पहिला आर बार आणि पुढचे ए बार बी बार आणि सी बार आले घेतले. लगेच आपण ते आर बार ए बार बी बार आणि सी बार मानून घेतलं. मग आता ह्याचा फॉर्म्युला आहे. काय असतो फॉर्म्युला? तर आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार आहे. ह्याच्यात किमती ठेवायची, आर बारची ठेवली, ए बारची ठेवली, बी बारची ठेवली, सी बारची ठेवली. आता उजव्या बाजूला बघा, तीन ठिकाणी आय आहे आणि तिन्ही ब्रॅकेटच्या बाहेर काहीतरी एक्स वाय झेड असे. मग जर समजा आपण आय कॉमन काढलं, पहिल्या ब्रॅकेटमधून आय काढलं तर दोन राहणार आहे, पण त्या ब्रॅकेटच्या बाहेर टू एक्स एक्स आहे म्हणजे टू एक्स झालं ते. दुसऱ्यात टू आणि वाय होणार म्हणजे प्लस टू वाय झालं. तिसऱ्यात होणार ते थ्री आणि झेड आलं. लक्षात येतं? फक्त आय बघतोय उजव्या बाजूचा, कोइफिशियंट घ्यायचा आणि बाहेरच्या टर्मनं गुणायचं, म्हणजे टू एक्स प्लस टू वाय प्लस टू झेड, थ्री झेड झालं सॉरी. आता प्लस जे कॉमन काढलं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये वन राहणार म्हणजे एक्स येते, दुसऱ्यामध्ये मायनस वाय राहत आहे, तिसऱ्यामध्ये परत प्लस झेड राहत आहे, आणि चौतीस परत के कॉमन काढलं. पहिल्या ब्रॅकेटमधून मायनस फोर राहील, एक्स राहील, परत प्लस थ्री वाय राहते, शेवटी मायनस टू झेड राहील. आलं लक्षात? हे कॉमन काढलेल्याचं आय जे आणि के, फक्त एक्स वाय झेडनं आत गुणलंय, गुणायच्या ऐवजी मी डायरेक्ट ते कॉमन काढले. कॉमन काढताना त्यानं गुणून घेतलं, म्हणजे दोन बाहेर येताना टू एक्स झालं, दुसऱ्या ब्रॅकेटमधून येताना टू वाय झालं, तिसऱ्यात येताना ते थ्री झेड झालं असं घेतलं. आता कम्पेअर करायची. पहिलं काय होणार? ए आयची कोइफिशियंट घेतली, टू एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड डाव्या बाजूला मायनस वन आहे पहिलं इक्वेशन. तसंच दुसरं, एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू मायनस थ्री. आणि तिसरं, मायनस फोर एक्स प्लस थ्री वाय मायनस टू झेड इज इक्वल टू फोर झालं. आता हे मिळालं, तीन इक्वेशन आली. आता ही सोडवायची कशी? कारण दोनचं असतं तर आपण कोइफिशियंट सेम करून वगैरे ते सोडवलं असतं, पण आता हे तर तीन चाललंय. मग आपण ह्याला काय करू शकतो? तर एक तर क्रॅमर्स रूल वापरू शकतो. दहावीत झाला, अकरावीत झाला आपल्याला क्रॅमर्स रूल, तो रूल वापरू शकतो. किंवा मॅट्रायसेस वापरू शकतो आपण, पण मॅट्रायसेस वापरणं जरा अवघड होईल. त्याच्याऐवजी आपण काय वापरू? तर क्रॅमर्स रूल वापरू. क्रॅमर्स रूलला मग पहिल्यांदा डी मॅट्रिक्स तयार, डी डिटर्मिनंट तयार करावं लागेल. एक्स वाय झेडचे कोइफिशियंट घ्यावे लागतील. डी इज इक्वल टू आपण कोइफिशियंट घेतले, पहिल्या इक्वेशनचे दोन दोन तीन, दुसऱ्या इक्वेशनचं एक वजा एक एक आलं, तिसऱ्याचं वजा चार तीन आणि वजा दोन आलं. आता मी डायरेक्ट उत्तरं लिहितोय, कारण तुम्ही ती सॉल्व्ह करायचे, चेक करायचे किती येत आहेत ती. मी काढलीत उत्तरं, त्याच्याशी क्रॉस व्हेरीफाय करा फक्त. उत्तर तेवढंच येतं आहे का? तर त्या डीचं उत्तर किती आलं? तर तुमचं मायनस नाईन आलं. आता डी एक्स काढायचं. डी एक्स कसं काढतो? तर पहिला कॉलम आहे त्याच्या जागी उजव्या बाजूच्या किमती ठेवायच्या. पहिला कॉलम कुठला? तर दोन एक वजा चारचा पहिला कॉलम, त्याच्या जागी उजव्या बाजूची किमती वजा एक वजा तीन चार, त्या ठेव. म्हणजे आता डी एक्स होणार तो तुमचा. मग डी एक्स पण सोडवला मी, तर तो किती आला? वजा अठरा आला. आता डी वाय काढायचा. डी वाय कुठला? तर दुसरा कॉलम चेंज होणार आहे, दुसऱ्या कॉलमला उजव्या बाजूच्या किमतीतील. डीलाच घे, डी घ्यायचा, फक्त त्यातला दुसरा कॉलम बदलायचा. तो सोडवला तरीसुद्धा किती येत आहे? वजा अठराच येते. आणि शेवटी घेतला डी झेड, घेतला झेडचा कॉलम बदलला आणि तो सोडवला तर तो आला सत्तावीस आला. मग आता ह्याच्यावरून एक्स वाय झेडच्या किमती काढू शकतो आपण. काय येतील? एक्स म्हणजे डी एक्स अपॉन डी, दोन आलं, वजा अठरा छेद नऊ वजा नऊ म्हणजे दोन. वाय घेतलं डी वाय अपॉन डी, ते पण दोन आलं. आणि झेड घेतलं तर ते आलं वजा तीन, कारण सत्तावीस आलं आणि वजा नऊनं भागतं, वजा तीन आलं. आता ह्याच्यात किमती ठेवणार आपण कशात? आर बार इज इक्वल टू मध्ये आर बार इज इक्वल टू टू ए बार प्लस टू बी बार
मायनस थ्री सी बार, कारण काय होतं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस जेड सी बार, एक्स वाय जेडच्या आपण किमती ठेवल्या फक्त त्याच्यामध्ये. लक्षात आलं का? काही नाही, हे फक्त डिटर्मिनंटचंच होते, म्हणजे वेक्टर एकदम सोपा आहे तुम्हाला. बेरीज, वजा बाकी आणि डिटर्मिनंट एवढं जर ह्याच्यामध्ये आलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात. वेक्टर्स इतका सोपा टॉपिक आहे. पहिला एक्झरसाइज इथं संपला आहे. दुसरा एक्झरसाइज आहे तो सेक्शन फॉर्म्युल्यावरती, तो आपण आता उद्या बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, अभ्यास करत रहा.